नमस्कार, मी गंगाधर जगताप, मल्टीप्लायर ब्रांच ऑफिस हिंगोली, राहणार भांडेकोर, तालुका जिल्हा हिंगोली. तर आज देवकरवाडी येथील शेतकरी प्रगतीशील शेतकरी यांच्या शेतामध्ये आलो होतो. तर यांनी यांच्या हळदीसाठी मल्टीप्लायरचा वापर केला. तर यांना मल्टीप्लायरचे रिझल्ट कसे वाटले आणि कधीपासून वापर केला आहे ते त्यांच्या मुखातून सांगतील. तुमचं नाव सांगा आणि तुमचा तालुका जिल्हा सांगा. माझं नाव आकाश महाराज शिंदे, राहणार देवकवाडे, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली येथून बोलतोय. आम्ही 1.25 एकरामध्ये एक पेटी आणलेली आहे. तर या पेटीमध्ये आम्हाला एवढा रिझल्ट भारी आला आम्हाला की आम्ही त्यावेळेस अगोदर आम्ही काय केलं, हळद जी होती ती हळद आम्ही पाण्यामध्ये त्या बुडवून लावली आणि त्याच्यानंतर आम्ही पहिला जो डोस आहे तो खतामध्ये वापरला आणि खत हे पहिले जास्त वापरायचो, आता ते कमी प्रमाणात आम्ही खत चालू केलेलं आहे. आणि परत जे फुटवे जे आहेत ते फुटव्याचा प्रकार जास्त झालेला आहे आणि जे पानाची जी रुंदी आहे ना ती पानाची जी रुंदी पण जास्त वाढलेली आहे. अजून काय बदल वाटला तुम्हाला त्याच्यामध्ये? आम्हाला आणखी पहिला जो जास्त प्रकार आम्ही जो खताचा होता तर आम्ही खताचा प्रकार आम्ही कमी केलेला आहे त्यामध्ये. आणि जो पिवळा कलर जो पहिला जो होता आम्हाला दिसून, आमचे जो याच्या अगोदर गेल्या वर्षी जे आम्ही हे केलं होतं तर गेल्या वर्षी आम्ही जी आमची हळद जास्त पिवळी होती आणि जास्त पण रिझल्ट बरोबर आम्हाला आलेला नव्हता. तर यावर्षी आम्ही मल्टीप्लायरचा डोस घेतल्यानंतर त्यानंतर आमची हळद पिवळा जो कलर आहे तो कलर पहिल्यापासून पिवळा कलर नाहीये आणि फुटवे आणि पानाची जी रुंदी आहे ती जास्त वाढलेली आहे. बरं, खरोखर तुमचा रासायनिक खर्च कमी झाला का नुसताच कमी झाला? नाही, रासायनिक जो खर्च जो आहे तो आम्ही कमी केलेला आहे हा रिझल्ट लागल्यामुळे. तर रासायनिक खर्च कोणता कमी केला सांगू शकता? रासायनिक खत म्हणजे जो आम्ही खालीतून जो ड्रिचिंग जो करायचो आपण वॉटर सोल्यूशन जो आपण जो करायचो तो आम्ही कमी केलेला आहे आणि खत जे आपण जास्त टाकायचो ना ते खताचा पण प्रकार आम्ही कमी केलेला आहे. जसं मी सांगण्याप्रमाणे 30% कमी केलेले. हा, 30% कमी केले. तर 30% रासायनिक खर्च कमी करून सुद्धा तुम्हाला दरवर्षीपेक्षा रिझल्ट चांगले वाटले. हा, तर इतर शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगू शकता? इतर शेतकऱ्यांचा आमची एवढीच विनंती आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी हा डोस घेऊन बघावा. का? की कारण प्रत्येकाला या हळदीचा अनुभव जास्त येईल, जास्त तर येणार तर आहेच, हा आमचा अनुभव आहे आणि हा प्रत्येकाचा आमच्या गावामध्ये प्रत्येकाने घेतलेला आहे. लिंबाजी शिंदे यांनी, एकनाथ पोलीस पाटील, एकनाथ देवकर या सर्वांनी वापरून बघितलेले, प्रत्येकाचा अनुभव चांगलाच आलेला आहे आणि एकदा तुम्ही पण घेऊन बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा.